एक्झामची 100 फी होती हजार फी गेली कशासाठी की चेकिंग जास्त करायचं तुम्हाला पोरं कॅमेरा वगैरे त्या समोर पण सर्वांना आता 500 लोकांना आपण डाऊट करू का सगळे चोर म्हणून आणि इथे एकच नाही इथे तर एक एक्झाम्पल आहे काल पण एक व्यक्ती सापडला तुम्हाला माहित असेल तसं उद्रेवी लोक एक दोन लोकांमुळे आपलं जर्नलिस्ट करता येत नाही सर आपल्याला एकच जागा आहे सर जी जर मी बघितलं नसतं आम्ही तर ह्यो पास झाला असतं आम्ही ना पास झालो असतो एकच जागा आहे कोल्हापुरात सर फक्त गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी मी विचारणार आहे व्हिडिओ करे उत्तर नाही दिलं गाडी पोलीस बंदोबस्तात आरोपीला पोलीस स्टेशनला घेऊन चालले रे काय कारवाई नाही करता चापानी पाजून पोलीस स्टेशन मधून सोडून देणार आहे कारण हप्ता ऑलरेडी पोलीस स्टेशनला पोहोचलाय अरे झालंय जागा फिक्स झाली ते आधीच काय देतोय हो ती कुठे गेली ती येणार आहेत का नाही ती पेपर दुसरा पेपर व्हिडिओ चालू पेपर किती झालाय किती वेळ झाला एक तास झाला बोलता तुम्ही हो त्यांना बोलवा बाहेर बोलवा बाहेर बोलवा तर परीक्षा सगळी पोरं आत गेलो पाठवणार आहे परीक्षा देऊन काय उपयोग आहे या पोरांनी दादागिरी करू नका म्हणता काय दादागिरी करायला लागली हक्कासाठी लढतो मग काय झाले ती सांगा ना क्लिअर तुम्ही काय कारवाई केली ती सरळ सरळ आतमध्ये इन्चार्ज सुद्धा बाहेर येऊन तुम्ही हे करताय सगळी गोष्ट हा सर हा ते करू बाबा हा करतो लगेच हा चालतो एक मिनिट लगेच करतो साहेब यायला लागले मग त्यांच्या समोर व्हिडिओ करतील ना त्याला धरूया मारूया आहे का बॅग सापडलेली आहे बघा ही बॅग आणि मोबाईल बॅग मध्ये मोबाईल बघा ही बॅग सापडलेली आहे मोबाईल आणि ती बॅग वरडू नका रे असं अरे नंबर किती नंबर किती हळू हळू टाकला पेपर हॅलो सर कोणाचे पेपर आहे व्हिडिओ पण करून द्या तुम्ही तुम्ही जर व्हिडिओ पण करून दिला व्हिडिओ कर व्हिडिओ कर इकडे व्हिडिओ कर अरे तुला भेटायला येणार आहे हा सर हा सर चालतं ते या सेंटर माहिती नाही तर हे सर आले तिकडे व्हिडिओ कर हे व्हिडिओ कर हा कलेक्टर राहुल रेखावर सर आहे सर 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 ते मोबाईल घेऊन सापडलाय सर रोज एक सापडा लागला आम्ही एक जागेसाठी एक्झाम देतोय आम्ही काय करायचं सर 1000 रुपये पहिले 100 रुपये फी होती थोडासा माझा ऐकून हा एक्झाम ऑनलाईन एक्झाम आहे पूर्ण महाराष्ट्रभर चालू सर बरोबर टोटल महाराष्ट्रामध्ये 500 सेंटर्स आहे एक सेंटर मध्ये असं नाहीये काही एक दोन असा उद्रेवी लोक करतात असं काय ते इन्व्हेस्टिगेशन आपण करणार त्याच्यामध्ये यांचा जेव्हा सापडला ज्या कॅन्डिडेटच्या आहे त्यांच्यावर कारवाई करणं आपला रोल पण आहे
मला की यांच्यावरती कारवाई करते त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही आपण सुपर इम्पोज करून महाराष्ट्रामध्ये असा सगळं चालू आहे. सर आमचा एक प्रश्न आहे, सर एक प्रश्न माझा आहे, सर ही चेकिंग करते ती हिंसा सेंटर मॅनेज आहे का सर? आज मोबाईल कुठे गेला सर? एवढं चेक करून पण आज मोबाईल गेला सर. इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे ते काही सांगता येत नाही. इथे फ्रिस्किंग पण नाही, पण फ्रिस्किंग एस्केप करून त्यांनी गेले. ते कसा गेले तुम्हाला काही मी डायव्हर्ट करता येत नाही, परंतु त्यांनी काहीतरी होशियारपणा केले. त्यांनी इथे काही नाटकता त्यांनी शूज वगैरे सर इथं मोबाईल नंतर आणले ते नंतर आले टॉयलेटमध्ये गेले. टॉयलेटमध्ये त्यांनी चप्पल काढले आणि इथे ठेवले. परंतु त्यांनी जेव्हा आपलं इथे फ्रिस्किंग चालू होता तेव्हा त्यांचं इथे काही डिव्हाइस नाही, त्यांचा डिव्हाइस इथे होता राईट. आणि फ्रिस्किंग करताना इथे कोणी असं कधी फ्रिस्किंग करत नाही. तुम्हाला पण कधी कसं केलं करायला पाहिजे? ही चुकी आहे ना सर, हजार रुपये आमच्याकडे घेतली ती. बघा ना करायला पाहिजे 100%. पण सर्वांना बघा ना, सर्वांना काही डाऊटफुल त्याच्यामध्ये कोणी कळत. सगळे कॅन्डिडेट आहे ना, तुम्ही जसा कॅन्डिडेट तो पण कॅन्डिडेट आहे. पण सर्वांना आता 500 लोकांना आपण डाऊट करू का सगळे चोर म्हणून? फ्रिस्किंग काही नाही आहे का? फ्रिस्किंग केले परंतु त्याच्यामध्ये पण त्यांनी असा होशियारपणा केले सापडले ते 100% त्यांच्या कॅन्डिडेटचं कॅन्सलच होणार. नाही सर, तिची एक्झाम लिहून झाले पूर्ण एक सबमिट पण झाले त्याचे. बघा ना, आता तो आरोपी आहे, त्यांच्यावर एफआयआर होत आहे. नसतं तर जागा गेली असती. माझ्या ऐकून घ्या ना, त्यांच्यावर एफआयआर सुद्धा होत आहे. व्हिडिओ करते माए बिकार सोड. त्यांच्यावरती एफआयआर सुद्धा होत आहे. त्यांचं कॅन्डिडेट सर आम्ही काय म्हणतो सर, आम्ही पाया पडतो. आमचं एफआयआर काय संबंध नाही सर. ही एक्झाम आज कसा गेला पोरगो? रोज जात असणार आहे पोरो सर, आज रोज जात असणार आहे. करू नका, क्योंकि 500 सेंटर आहे आणि ऑलमोस्ट 3-4-5 सर. नाव तर सांगायचं, आम्हाला कळायचं पाहिजे. नंबर बघा ना, नंबर कोणाला काही पर्सनल डायव्हर्ट करतो. नाव तर सांगायचं, नाव गणेश. नाही रोल नंबर ते तुम्हाला देऊन काय काय करणार नाही सर. गणेश काय हा मेरिट लिस्टला बघणार ना ते तुम्हाला. नाही सर, हिच्या आधी काय केले का बघायचं? 100% देऊ, त्याच्यामध्ये काही इश्यू नाही. गणेश काय नाव म्हणला? पूर्ण नाव मी बोलतो. एक मिनिट सर, हे बोलायला गणेश सर काय बोला सर. मी पूर्ण नाव देतो त्याचा, ते पण देतो, काही चिंता करू नका. आणि एफआयआर दर्ज झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं की कोणत्या कॅन्डिडेटच्या मध्ये आपण ते इन्क्लूड करणार? तुम्हाला असं वाटतं? नाही तसं नाही, काही असं नाही सर. सेंटर फिक्सिंग आहे, सेंटर फिक्सिंग असू शकतं ना सर. आज बघा ना, हा एकच व्यक्तीवर कारवाई होईल. सर बाकीचं काय आमच्या पोरांचं? हा सर बोला, ठीक आहे बोला. आता मला सांगा, अपघात जर तुझ्याकडनं झाला तर आपण सेंटरवर कारवाई करावी माझ्या तर माझं असं म्हणणं. इथं सर प्रत्येक एक्झामची इथंच होते. जे काही जी प्रोसिजर असेल त्या पद्धतीने बरोबर आहे. तो सेंटर आता पण असं चेकिंग करते बघा, आता पहिले करत होतं तसं पण आता पण चेकिंग आत गेला तर बरोबर काय करणार? राहिली गोष्ट तुम्ही एक्झाम बरोबर आहे. पण जागा सर 99.99 मेरिट लागले एमआयडीसी जर पोरगा हल्ली दिला आणि दंगा वगैरे काही नाही करणार. मंत्री पास होईल काय करणार आम्ही? 100% बघा ना, 100% त्यांचा कॅन्डिडेचर कॅन्सल होणार. नाही ती होण्याच्या कारवाई करणार का? सेंटर दुसरं सांगतो, सेंटरचा आणि याचा कुठलाही दोष नाहीये. सेंटर फक्त टीसीएसनी मागणी केली. हा एक्झाम कोण कंडक्ट करते माहिती आहे का तुम्हाला? हा एक्झाम सेंट्रलाइज्ड. 100 रुपये फी होती एक्झामची 100 फी होती. 1000 फी गेली कशासाठी? की चेकिंग जास्त करायचं तुम्हाला पोरं कॅमेरा वगैरे त्यासाठी. तो एकच नाही आहे, कारवाई करायला पाहिजे. भरपूर त्यांच्या इथे किती इन्व्हिजिलेटर्स आहे तुम्हाला पण बघितले असेल. एमपीसी पण घेतली सर ऑनलाइन एक्झामिनेशन मध्ये. आता सर्वांना आपण एक कॅन्डिडेटचर आहे, तुम्ही लोक सगळे तुमच्यावरती आपण पण ट्रस्ट करतो. पण ट्रस्ट ते करून असा कोणी येतात? कोणी असा काही कोणाला काही कळते का? असं कोणी काही एक्सपेक्ट करता येईल का? असं काही रॅकेट करता बरोबर आहे आणि योग्य ते कारवाई होणार 100% तुमच्या त्याच्यामध्ये कुठले येणार नाही. आणि त्यांचं कॅन्डिडेटचर पण कॅन्सलच होणार. तुम्हाला असं वाटतं की एफआयआर दर्ज होऊन असा गप्पा केला सेंटरवर काय होणार? सेंटरवर बघा ना, तेच सांगत आहे. सेंटर आणि याचा कुठलंही रिलेशन नाहीये. ते आहे टीसीएस कंडक्ट करायला लागले, फक्त त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर घेतले. इथे चेकिंग पण करत आहे, चेकिंग पण जे करायला लागले तो या सेंटरचा काही लेनदेन नाहीये.
सेंटर फक्त टीसीएस वाल्यांनी मागणी केले पण जे चेकिंग पण त्यांनी टीसीएस वाल्यांनी दुसरा मेमोयू करून त्यांना चेकिंग वाले आजकाल टीसीएस करता येत नाही त्यांच्या सिक्युरिटी इथे असतात त्याच्या परमिशन घेऊन करायला लागले इथे राईट आणि 100% तुमचं काय ते नाही आणि एक्झाम्पल तर एक दोन असा काही उद्रवी लोक करून ते तसंच ते पैदा होतात ते असा लोकांवर कारवाई करू परंतु तुमचं काही नुकसान होते का त्याच्यामध्ये त्यांचं तर 100% सापडलं नसतं सर एक जागा आहे आम्हाला कोल्हापुरात बघा ना तुमच्या तुम्ही पण 10वी लिहिले 12वी लिहिले सगळे लिहिले सर असे किती जण असतील ना सापडणार मी सापडणार ओपडणार आता पुढे काय होणार मी काही सांगता येत नाही भाऊ आता जे आहे सापडले त्यांच्यावर कारवाई करतायत ते मी कमिटमेंट देत आहे त्याच्यावर त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही कमिटमेंट मी देत आहे नंतर अखंड बॅच तुम्ही त्यात धरणार नाही काहीच संबंध येत नाही सर अजून बोर असलं तर कुठलेही संबंधित येत नाही ज्यांनी जे चूक केले त्यांचा संबंध येणार बॅचचा कशाला संबंध येणार मुंबईला मुंबईला त्यात पण सापडली काय सापडली त्यावेळी असतात आणि तुम्ही पण 10वी लिहिले 12वी लिहिले मी पण 12वी पास होऊन मी पण युपीएससी पास होऊन इथे आले माझा पण आयएफएस आहे आणि कुठे ना कुठे असा लोक आयएफएस एक्झाम लिहिताना पण सापडले राईट क्युकी तो पर्सनॅलिटीवर डिपेंडेंट आहे मी चूक करत नाही म्हणून माझ्या बाजूवाला चूक करत नाही का आता एक चोर जे आहे चोर एक सापडला म्हणून पूर्ण एरियाला आपण काही दोषी ठरवतोय पूर्ण एक्झाम कॅन्सल केली आरोग्याची मागच्या वेळी सर हेल्थ डिपार्टमेंटचे आता पण सांगतो मोठे प्रमाणे कॉपी झालं तर मी मान्य करतो असं कसं आम्ही प्रत्येक वेळी लक्ष सांगितलं आता आमच्या साईडला होता यामुळे आम्हाला धावला धावला नसता दुसरे एक्झाम चालू आहे सेंट्रलाइज्ड एक्झाम राईट ते आपलं मुंबई टीसीएस वाले आणि नागपूर महाराष्ट्रात रिपोर्ट आपण ऑलरेडी एपीसीसी ऑफिसला सांगितले असं असं या या सेंटरमध्ये झालेलं आहे म्हणून राईट ते योग्य ते कारवाई 100% ते करतील राईट सेंटरचा दोष नाहीये सेंटरवाली सेंटर आपण मान्य केले फक्त पण एक्झामिनेशन कंडक्ट करणारी एक एजन्सी आहे ते एजन्सी आणि महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही मिळून ते करायला लागले महाराष्ट्र फॉरेस्ट फक्त ऑब्झर्वर आहे बाकी ते सेंटर ते ईटीसीएस वाले राईट त्यांच्या मार्फत सगळे चालू आहे जे कारवाई होतील पीसीसीएफ स्तरावर ते 100% निर्णय घेण्यात येईल आणि इथे एकच नाही इथे तर एक एक्झाम्पल आहे काल पण एक व्यक्ती सापडला तुम्हाला माहित असेल तसं उद्रेवी लोक एक दोन लोकांमुळे आपलं जनरलाइज करता येत नाही आपल्याला एकच जागा आहे सर जिजीही जर मी बघितलं नसतं आम्ही तर ह्यो पास झाला असतं आम्ही ना पास झालो असतो एकच जागा आहे कोल्हापुरात सर फक्त मग आम्ही काय करायचं सर त्यासाठी असं बघा ना असा जनरलाइज इश्यू नाहीये इश्यू असा आहे सर मला फक्त तुमची बाईट ऐकला बाईट मी बाहेर येऊन देतो तुम्हाला काही वेगळं नाही बाईट देण्यासाठी मी ते आलो नाही मी यांना उत्तर देण्यासाठी आहे तो कॅन्डिडेट आहे सर आम्ही सर लय दिवशी थांबलो इथे काय मला बाईट द्यायचं काय करायचं ते ठीक आहे काही चिंता करू नका त्यांच्यावर कारवाई होणार नाही तर त्यांच्यावर एफआयआर दर्ज करत नव्हतो का आपण आता ते घेऊन गेले नाही का एफआयआर दर्ज करायला युनायटेड रोडला आपण सोडून दिलो का ठीक आहे यार ते लिहिलं आता बस असं एवढं लिहिलं होतं ते सापडलं बरोबर आहे सर त्याच्या कारवाई होईल जेलमध्ये जाईल सर काल कोण सापडले ते 100% कारवाई झाला ना त्यांना पण घेऊन गेले रोज रोज आणि त्यांना रोज रोज व्हायला रोज 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 न गावणारे मी एक प्रश्न विचारू मला सांगा सर जी सापडला नसता त्याने काय करायचं मग आम्ही चोपर का सापडला नसता त्याचं पास झाला असता माहितीच नाही जो गावणार मग त्याला कारवाई काय करायची मग ते झालं झालं नसतं सगळे मान्य करतो सर हेच उत्तर आम्हाला मागच्या वेळी संभाजीनगर मध्ये भेटले तेच म्हणत आहे ना तुम्ही पण 10वी 12वी सगळे लिहिले असा उत्तर 10वी 12वी वेगळा इश्यू आहे सर सेंटरमध्ये कोणीतरी कॉपी करत होता पकडले पण सेंटरचा दोषी म्हणतो सर प्री मेन्स असतील ठीक आहे सर फायनल एक्झाम आहे एकच एक्झाम आहे काय विषय नाही एकच एक्झाम आहे एवढं चेकअप चालू आहे तरी सुद्धा रोज रेग्युलर घालतात काल काय सर इनचा इश्यू आहे सर हे कसं काय होतं कॅन्डिडेट आपण क्लिअरली सांगितले कॉपी करायचं नाही मोबाईल सगळ्यांनी सांगितले तरी पण लोकांनी चप्पल मोबाईल घालत नाही का चप्पल मोबाईल घालत नाही का चप्पल मोबाईल चप्पल मीठ होत मशीन मध्ये
मशीनरी डिटेक्ट होत नाही. तुम्हाला पण फ्रिस्किंग झाला कसा झाला तुम्हाला माहित आहे ना? पूर्ण इथे केले. कोणी असा कोणी एक्सपेक्ट करतात की ते चप्पल काढून चप्पल बाहेर मध्ये घेऊन चप्पल बाहेर नाही नाही आता काढा लावली सर आता काढा लावली सर. इन्स्ट्रक्शन आहे ऑफिसमध्ये सर इन्स्ट्रक्शन आहे त्यांच्या त्यांच्या डॉक्युमेंट नाही एक सर एक डॉक्युमेंट त्यांच्या इन्स्ट्रक्शन आहे की चप्पल बाहेर बेल्ट बाहेर सगळं आता सोडले आता काढायला लावली कालपासून आता एक काम करतो तुमचं मागणी काय तेवढं सांगा ना मी वरती कळवतो सर सेंटर सेंटरवर कारवाई झाली पाहिजे. सीट नंबर मॅडम सांगतो म्हणजे नाव आणि नंबर देणार मॅडम चेक करा देणार ना करा सर काही आहे तर तुम्ही तेव्हा माझ्या ऑफिस जाऊन सर सेंटरवर एक वेळ चप्पल काढते एक वेळ नाही म्हणजे काय तर फिक्सिंग काय कारवाई होणार मी काय कमिटमेंट देत आहे परंतु 100% मी वरती कळवतो की वरतून ते कारवाई झालेल्या पीसी एक बॅचला काढायला होती एक बॅच वर काढायला होत नाही मी काय तरी घोडा असणार नाही असं नाही सर मी काल एक्झाम दिली चप्पल काढली मी सगळी त्या आपल्या डीवाय पाटीलला एक्झामला संजीवनी कॉलेज संजीवनीला पण काढली आम्ही तीन एक्झाम देऊन आले सर चप्पल बेल्ट वगैरे काढायचं नाही नाही ते स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटिव्ह वेगळी पोस्ट होती सर तिथं नाही हीच आहे डिपार्टमेंट एकच आहे तीन चार एक्झाम आहे टोटल ही चौथी एक्झाम आहे आज आमची फॉर्मवर सूचना कशी आहे चप्पल तिथं पण आम्ही कारवाई केली तिथं पोर बघून देत होती किती प्रकार जेव्हा भरला आपण त्याच्यावर इंट्रक्शन आहेत आपल्याला चप्पल चप्पल वॉच वगैरे असेल ती बाहेर काढायची तुम्ही मला सांगा तिथं चेकअप वगैरे सगळं व्यवस्थित करतात बरोबर आहे हे मान्य आहे तुम्हाला मग तिथं आता तुम्ही मला सांगा तिथं का चेकअप करतात ते सगळं बेल्ट वगैरे का काढायला लावलं नाही सकाळपासून ह्या मुलांच्या उपन प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी ते आलेलो नाही सर तुम्हाला जे कारवाई कारवाई सेंटरवर कारवाई झाली माझ्यावरती काही ते करू नका सेंटरवर ठीक आहे सीट नंबर आणते द्या मॅडम सीट नंबर आणि